त्याचं कौतुक करण्यासाठी लोक त्याला म्हणतात तो जगातलं आठवं आश्चर्य आहे तो लाखो करोड नाही तर अब्जावधी लोकांमध्ये उत्साह येईल असंच काहीतरी करतो त्याचं नाव मेस्सी लिओनेल मेस्सी वडील कारखान्यात कामगार आई सफाई कामगार आज त्यांचाच मुलगा जगावर राज्य करतो आहे अमा पैसा तो कमावतो रडताना त्याने ज्या टिश्यू पेपरने डोळ्यातलं पाणी पुसलं होतं त्यावरही सात ते आठ कोटी रुपये इतकी बोली लावली गेली पण याच मेस्सीचं आयुष्य एका नॅपकिन पेपरने कसं बदललं होतं पाहूया त्याचा पहिला करार हा एका नॅपकिनवर केला गेला होता हा करार नॅपकिनवर का झाला तर वयाच्या अकराव्या वर्षी मेस्सीला एक आजार जडला होता या आजाराला ग्रोथ हार्मोन डेफिसिएन्शी असं म्हणतात या आजारामध्ये व्यक्तीची शारीरिक वाढ ही खुंटते हा आजार एक प्रकारे उंचीशी निगडीत मानला जातो त्यावेळी आजारावर उपचार करण्यासाठी मेस्सी कुटुंबाकडे तितकेसे पैसे नव्हते चांगलं फुटबॉल खेळणाऱ्या मेस्सीला एखाद्या फुटबॉल क्लबची मदत उपचारासाठी हवी होती पण कोणीच मदतीला पुढे आलं नाही अखेर स्पेनमधील बार्सिलोना या क्लबने त्याचा खर्च उचलला आणि क्लबसोबत करार झाला तेव्हापासूनच बार्सिलोना हे मेस्सीचं दुसरं घर झालं तो तिथेच राहिला आणि तिथेच मोठा झाला विचार करा मेस्सीची शारीरिक वाढ जर झालीच नसती तर तो आज जगभरात इतका प्रसिद्ध झाला असता का पण आज तोच मेस्सी लिओनेल मेस्सी आपल्या खेळाच्या जोरावर अब्जावधी लोकांच्या मनावर राज्य करतोय प्रत्येक देशात त्याचे फॅन्स आहेत आता अठरा डिसेंबर दोन हजार बावीस ही तारीख इतिहासात लिहिली जाईल कारण मेस्सी वर्ल्ड कपची फायनल खेळतोय त्याच्या देशासाठी त्याला वर्ल्ड कप जिंकायचा आहे अर्जेंटिनाचा कर्णधार असलेल्या मेस्सीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मानला जातोय दोन हजार चौदामध्ये भंगलेलं स्वप्न मेस्सीला दोन हजार बावीसमध्ये पूर्ण करायचं आहे तो आता ते पूर्ण करतो का ते पाहणं महत्त्वाचं आहे पण त्याहीपेक्षा जगाला वाटतं की त्यानेच विश्वचषक उंचवावा यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा